अनिल देशमुखांवरील ईडी कारवाई आणि केंद्राचा काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा झाले. देशमुखांवरील कारवाई सूडबुद्धीने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशमुखांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त ताफा सुद्धा तैनात करण्यात आलाय. तसंच घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नार्वेकर यांचा मुरुड दापोलीत समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर बंगला असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केलेला आहे. मिलिंद नार्वेकर हे अनिल परब यांच्या वाटेवर आहेत अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. अनिल परब यांच्या बंगल्याजवळच नार्वेकर यांच्या बंगल्याचं काम सुरू आहे असा आरोप सुद्धा सोमय्या यांनी केलाय. ओबीसी आरक्षणाच्या रद्द जागांवर पोटनिवडणुका होणारच आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्यास राज्य निवडणूक आयोगानं नकार दिलाय. आयोगानं सरकारची विनंती फेटाळून लावलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुका पुढे ढकलणं शक्य नसल्याचं मत आयोगानं मांडलंय. कोरोनाचं कारण देत या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी विनंती करणारं पत्र राज्य सरकारनं दिलं होतं. ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार रीट पेटिशन दाखल करणार आहे. येत्या 2 दिवसात रीट पेटिशन दाखल केली जाण्याची शक्यता आहे. रीट पेटिशनचा मसुदा तयार झाला असल्याची माहिती आहे. केंद्राकडे ओबीसी जनगणना निहाय लोकसंख्येची आकडेवारी मागणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. आंबेलोड्याजवळील वसाहतीवर काल पुणे मनपानं केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या महापौरांवर टीका केली आहे. महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तर या कारवाईमध्ये प्रशासनावर कुणी दबाव टाकलाय हे तिथल्या स्थानिकांना कळलंय असं प्रत्युत्तर पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय. गेल्या 3 दिवसात राज्यात रुग्ण वाढत आहेत पण आता राज्याचा मृत्यूदर हा 2% गेलाय. 24 तासात राज्यात 197 रुग्णांचा मृत्यू झालाय. बुधवारी हाच आकडा 163 होता. एकूण मृतांचा आकडा 1,19,859 इतका आहे. झोपडपट्टी मध्यमवर्गीय भागासह मुंबईतल्या उच्चभ्रू भागातही पालिकेनं सर्वेक्षण सुरू केलंय. मुंबईत 6 ठिकाणी पाहणी सुरू आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं अभ्यास केला जाणार आहे. शहरात मंगळवारपासून पुन्हा रुग्णवाढ दिसायला लागली आहे. राज्यातल्या 7 जिल्ह्यांना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात. गेल्या 3 दिवसात वाढलेली रुग्णसंख्या विचारात घेता सर्व व्यवहार खुले करू नका असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेत. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद देखील साधला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिसच्या 15 पेक्षा अधिक रुग्णांना एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन दिल्यानंतर उलट्या थंडी वाजणं दम लागणं असा त्रास सुरू झालाय. हा प्रकार लक्षात येताच घाटीतील डॉक्टरांनी ही इंजेक्शन्सची बॅच बाजूला ठेवली. चीननं कोरोनाचा गायब केलेला डेटा पुन्हा उघड झालाय. त्यामुळे चीनची फसवी वृत्ती पुन्हा एकदा जगासमोर आली. चीननं पहिल्या कोरोना केसचा डेटा गायब केलेला होता. या डेटाचा काही भाग अमेरिकेनं हस्तगत केला. चीननं 241 कोरोनाग्रस्त रुग्णांचा डेटा रहस्यमय पद्धतीनं गायब केला होता. जगभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा हाहाकार बघायला मिळतोय. आतापर्यंत 92 देशात डेल्टा प्लसनं हातपाय पसरवले आहेत. WHO या संदर्भातली माहिती दिली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन इथं 1 महिलेचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय. तर आतापर्यंत देशात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. लॉकडाऊन संदर्भातली महत्वाची बातमी, राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. डेल्टा प्लस आणि कोरोनाची तिसरी लाट या दोन्ही संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जाते पण त्यामुळे निर्बंध लावण्याचा विचार नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. ताडोबा व्यवस्थापनानं या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलंय.
आजच्या निर्णयामुळे ताडोबातील ठप्प झालेला अर्थचक्र सुरू होण्यास मदत सुद्धा मिळणार आहे. चिखलदरा आता पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलाय. कोरोना नियमांचं पालन करून आजपासून ही जंगल सफारी सुरू करण्यात आली. आगामी काळातील परिस्थिती पाहून पुढे जंगल सफारी सुरू ठेवली जाऊ शकते. मेळघाट याबरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प हे आजपासून अनलॉक होणार आहेत. देशात एकीकडे कोरोनानं चिंता वाढवलेली असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र राजकारण करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळे दौऱ्यावर असताना भाजपावर टीका केली. फडणवीसांना दिल्लीवाल्यांना आनंदी ठेवण्यासाठी बोलावं लागतं, अन्यथा त्यांची नोकरी जाणार असा टोला पटोले यांनी लगावलाय. मुंबईमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून 23 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार तब्बल 58,42,99,600 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. बीएमसी, पोलीस आणि रेल्वे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट असताना अजूनही अनेक जण बेफिकरीने वागत असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांनी तयारी केलेली आहे. माझा गणेशोत्सव माझी जबाबदारी या विशेष संकल्पनेअंतर्गत अनेक मंडळांनी तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचं लसीकरण, ऑनलाईन दर्शन व्यवस्था अशा सुविधा सुद्धा यावेळी केल्या जात आहेत. कोरोनाच्या नियमांमुळे वसई विरारमध्ये गेल्या वर्षभरापासूनच रिक्षामध्ये 2 प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे रिक्षा चालकांनी भाडं दुप्पट केलेलं आहे. सर्वसामान्य प्रवाशांना मात्र हे भाडं परवडत नाही आहे आणि त्यामुळे अनेकांनी पायी चालणं पसंत केलंय. एकीकडे कोरोनाचे नियम तर दुसरीकडे पेट्रोल दरवाढ यामुळे रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडले. कोरोनाचा एक डोस मृत्यूची शक्यता तब्बल 82% कमी करतो तर दोन्ही डोस मृत्यूची शक्यता तब्बल 95% कमी करतो असं एका संशोधनातून उघड झालंय. ICMR ही पाहणी केली आहे. नाणारमध्ये विरोध असेल तर बारसू सोलगावमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार आणि RCPCL मध्ये चर्चा सुरू आहे. प्रकल्पासाठी नाणारऐवजी बारसू सोलगावसाठी चाचणी सुरू असल्याची सुद्धा माहिती पुढे येते. सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली नसतानाही अक्कलकोट तालुक्यात बैलगाडा शर्यत घेण्यात आली. कर्जागी या गावामध्ये बैलांच्या सणानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. त्यामुळे या सगळ्यांना कोरोनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतो. आता या हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरतं. मुलुंड आणि भांडुपच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर टेम्पोचा अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं हा ट्रक भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा टेम्पो दुसऱ्या लेनवर जाऊन पलटी झाला. चालकाला नजीकच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. राखेची वाहतूक करणारा हायवा अडवून महिलांनी चालकाला चांगलाच चोप दिला. परळी शहरामध्ये थर्मल प्लांटच्या राखेची वाहतूक केली जाते. ही राख उडून रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला पडलेली असते, ज्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर सांडलेली राख चालकाकडूनच त्याच्या शर्टनं पुसून घेतली. ठाणे जेलमधून इकबाल कासकरला भिवंडी कोर्टात नेण्यात आलंय. एनसीबीच्या टीमनं एक पोलीस व्हॅन, एक रुग्णवाहिका आणि 2 पोलीस जीपचा ताफा भिवंडी न्यायालयाकडे रवाना केलाय. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याला भिवंडी कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय. त्यामुळे गेल्या 6 पाणी साठ्यात 10 पुरेल एवढी वाढ झाली. 7 तलावात मिळून सध्या 2,24,894 दशलक्ष लिटर इतकं पाणी जमा झालंय. हे पाणी पुढचे 2 महिने पुरेल एवढं आहे.
बारावी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनाचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावेत असे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना दिलेत. विद्यार्थ्यांसाठी स्वतःची मूल्यमापन पद्धत तयार करण्याचे प्रत्येक मंडळाला स्वातंत्र्य असून सर्वांसाठी योग्य अशी एकच पद्धत असू शकत नाही असं सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलंय. भांडूपच्या झोपडपट्टी भागात 175 गरीब विद्यार्थ्यांना शिवसेनेकडून मोफत टॅब वाटप करण्यात आलं. शिवसेनेचे सचिव आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते हे टॅब विद्यार्थ्यांना देण्यात आले. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळं आज ढग दाटून आल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढतोय त्यामुळे मुंबईकरांना पावसाची आस लागलीय. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाळेत सध्या वातावरण बदललेलं आहे. अनेक वर्षांनंतर धर्मशाळेत जूनमध्ये बर्फवृष्टी झाली. गुरुवारी कांगडा या घाटीत कमी तापमान नोंदवण्यात आलं. सव्वीस अकराच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा यांचा प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी भारतातील अधिकारी अमेरिकेला पोहोचलेले आहेत. राणाला शिकागोमध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र कोरोनामुळे त्याला देण्यात आलेली शिक्षा पूर्ण करता आलेली नाही. राज्यातील शासकीय कार्यालयात गरज नसताना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती केली जाते. या विरोधात औरंगाबादच्या खंडपीठात आव्हान देण्यात आलं. यानंतर कोर्टानं राज्य प्रशासनाचे प्रधान सचिव अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक पुणे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. 6 आठवड्यांनंतर या याचिकेवर पुढची सुनावणी होणार आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चात महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती. गॅस दरवाढीनं त्रस्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच चुलीवर स्वयंपाक करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.